संपत्तीच्या कारणावरून अनेक राजकीय नेत्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागले। त्यापैकी अनेक नेत्यांची संपत्ती ईडीने जप्त सुद्धा केली तर अनेक नेत्यांना ईडीने कोठडी सुद्धा सुनावली। राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमी चर्चेचा विषय राहिलाय। तर देशभरातील कोणकोणते मुख्यमंत्री संपत्तीच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहेत आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे किती संपत्ती आहे त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्याधीश आहेत अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR या संस्थेच्या अहवालातून समोर आली। अहवालाच्या यादीनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सगळ्यात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत। आता 1 by 1 प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आणि त्याची संपत्ती किती आहे तेही पहा। या यादीनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे 63 कोटी रुपयांची संपत्ती आहे। नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्याकडे 46 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी यांच्याकडे 38 कोटी रुपयांची संपत्ती आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे 9 कोटी 37 लाख रुपयांची संपत्ती आहे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंबई यांच्याकडे 8 कोटी 92 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे 8 कोटी 22 लाख रुपयांची संपत्ती आहे तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे सुद्धा 1 कोटी रुपयांची संपत्ती आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी 3-3 कोटी रुपयांची संपत्ती आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याकडे 4 कोटी 64 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1 कोटी 34 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे 23 कोटी 55 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सारेन यांच्याकडे 8 कोटी 51 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK Stalin यांच्याकडे 8 कोटी 88 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे 23 कोटी 55 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे 1 कोटी 97 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याकडे 1 कोटी 47 लाख इतकी संपत्ती आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे 7 कोटी 66 लाख रुपयांची संपत्ती आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 55 लाख रुपयांची संपत्ती आहे। मिझोराम राज्याचे मुख्यमंत्री झिरोम थांगा यांच्याकडे 3 कोटी 84 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्याकडे 14 कोटी 6 लाख रुपयांची संपत्ती आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे 6 कोटी 53 लाख रुपयांची संपत्ती आहे तर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याकडे 3 कोटी 79 लाख रुपये इतकी संपत्ती आहे। त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्याकडे 13 कोटी 90 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडे 7 कोटी 81 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सगळ्यात कमी म्हणजेच 15 लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर जम्मू आणि काश्मीर या 2 केंद्रशासित प्रदेशात सध्या मुख्यमंत्री नाही आहेत।